गेले 4 महिने झाले आशा गट प्रवर्तकांचे रेग्युलर मानधन जमा झाले नाही. सांगली जिल्ह्यातील सर्व आशा व गट प्रवर्तक जिल्हा परिषद समोर जोरदार निदर्शने. आशा व गट प्रवर्तकांचे मानधन मार्च पासून ते आतापर्यंत दिले गेले नाही, ते लवकरात लवकर देण्यात यावे व अंशांना गट प्रवर्तक विना मोबदला कोणतेही काम लावण्यात येऊ नये. व कडेगाव तालुक्यातील शिरसगाव येथील ग्रामसेवक यांनी अद्याप तेथील आशांचे कोरोना कामांना प्रोत्साहन भत्ता दिला गेला नाही. उपमुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकारी यांनीही आशांचे प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा असे पत्र काढले असतानाही देखील तेथील ग्रामसेवकांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे येथील आशांचे थकीत कोरोना कामाचा भत्ता लवकरात लवकर देण्यात यावे व जुलै महिन्यात जे मानधन वाढ झाली होती ती आता जिल्ह्यात ठराविक ठिकाणी मिळाली आहे, तेही आता उरलेल्या ठिकाणी लवकरात लवकर मिळावी. तसेच आशा व गट प्रवर्तकांचे जानेवारी 2022 अखेर पर्यंत ग्रामपंचायत स्तरावरील कोरोना कामाचा भत्ता देण्यासंदर्भात पत्र काढले होते, पण काही ठिकाणी ग्रामसेवक यांनी भत्ता दिला आहे पण काही ठिकाणी अजूनपर्यंत दिला गेला नाही, तो लवकरात लवकर देण्यात यावा या व अशा अनेक मागण्यांसाठी आज अशा गट प्रवर्तक महिलांचे सांगली जिल्हा परिषद समोर जोरदार धरणे आंदोलन व निषेध नोंदवण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. गेली 4 महिने झालं आशा व गट प्रवर्तक यांचा नियमित भत्ता जो आहे तो मिळालेला नाही. त्याचप्रमाणे राज्य सरकारचा जो 2000 रुपये आणि 1500 रुपये जो आशांचा भत्ता आहे, गट प्रवर्तकांचा 1700 रुपये हाही वाढीव भत्ता आज अखेर गट प्रवर्तक व आशांना मिळालेला नाही. त्याचप्रमाणे आशा व गट प्रवर्तक यांना विना मोबदला कोणतंही काम करण्यात येऊ नये. गोल्डन कार्ड काढण्यासाठी जे आयुष्यमान भारत योजना आहे ते काढण्यासाठी आशा व गटप्रवर्तक यांना सक्ती करू नये. त्याचप्रमाणे भागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जे घरावरती एम नंबर टाकायचं जे काम आरोग्य सेवक पुरुष यांचं आहे, परंतु की काही कारणास्तव आशांना जे काम लावण्यात येत आहे ते कामही आशांना विना मोबदला लावण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे इतर जे आरोग्यविषयक जे सर्वे येतात तेही विना मोबदला आशा व गट प्रवर्तक यांना लावण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे जे मानधन आहे ते लवकरात लवकर देण्यात यावे आणि त्यासाठी आजचं जे आम्ही निदर्शनं करण्यात आज आलेली आहे. तसंच येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला हा वाढीव भत्ता मोबदला जर वेळेवर नाही मिळाला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही येणाऱ्या सर्व कामावरती आम्ही बहिष्कार टाकू. त्याचप्रमाणे तीव्र आंदोलन आम्ही करू असं आजच्या निदर्शनामध्ये मी आज सांगतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.